शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या सप्टेंबर मधील अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे याविषयीचं महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. पहा मित्रांनो, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 48 लाख हेक्टरपैकी 32 ते 36 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे आणि NDRFच्या निकषानुसार जर हिशोब केला तर नुकसान भरपाईसाठी साधारण 4000 कोटी रुपये लागणार आहेत आणि केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी राज्य सरकार कर्ज काढूनही भरपाई देण्यास तयार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी औरंगाबाद येथे विभागीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. मित्रांनो, उपमुख्यमंत्री म्हणाले की मराठवाड्यातील 4 पालकमंत्र्यांनी मराठवाड्याला मदतीची मागणी केलेली आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीनंतर माहिती घेण्याची सूचना पुनर्वसन विभागाला दिलेली आहे आणि यावर अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतील. तसेच मित्रांनो, राज्य सरकारने खरीप 2021 पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे, परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर मुदतीमध्ये कर्जफेड करण्याची अट होती. आता शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्यामुळे त्यांना हे कर्ज मुदतीत परतफेड करणे शक्य होणार नाही, त्यामुळे या व्याज सवलत योजनेचाही त्यांना लाभ मिळणार नाही. अशा सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून पुढील कर्जासाठी त्यांना पात्र ठरवण्यात येणार आहे आणि तोही निर्णय येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, आता येणारी जी पुढील मंत्रिमंडळाची बैठक आहे ती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या बैठकीमध्ये या दोन्हीही निर्णयावर विचार करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर अतिवृष्टी मदत निधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद.